असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य न फक्त एकतीस हजार पासुन पैकेस तसली आजस भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचवीस शहात्तर एकोणावीस आणि पंच्याण्णव पाचशे सत्तावीस एक्कावन्न सातशे सत्तावीस संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा या गावात आदिवासी वस्तीमध्ये मंगल सोनवणे ही आदिवासी महिला आपल्या दोन मुलांसह गेली दहा ते बारा वर्षांपासून राहतीय तिची राहण्याची अत्यंत दयनीय अवस्था पाहून गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या जयहिंद चळवळीतील कार्यकर्ते डी एम लांडगे यांनी दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी येऊन ही अवस्था पाहिली त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत या महिलेला चांगला निवारा देण्याप्रकरणी चर्चा केली आणि त्यांना ग्रामस्थांच्या सहकार्यानं एक झोपडी बांधून दिली डी एम लांडगे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन गावकऱ्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं या दैनी अशा झोपडीमध्ये राहून या महिलेनं आपल्या मुलांना शिक्षण दिलं या महिलेची एक मुलगी दहावीत शिकत असून मुलगा नववीत शिकतोय मंगल सोनवणे ही महिला रोजंदारीवर शेतामध्ये काम करून मुलांचं शिक्षण करतीये तर पती नसल्यामुळं या महिलेवर मुलांचं शिक्षण आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे डी एम लांडगे यांच्यामुळे तिला आज चांगला निवारा मिळाला आहे या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं अशी अपेक्षा त्यांची आहे त्यांना लागेल ती मदत करण्याचं आश्वासन यावेळी डी एम लांडगे यांनी दिलं दिपाळीनिमित्त बाजू या या बांधवांशी जवळीक असल्यामुळं दिपोळीनिमित्त मी त्यांना भेटायला आलो होतो आणि सहज संकल्पना ते घर पाहिल्यानंतर मनामधला मानू माणूस मानवता त्या ठिकाणी जागी झाली आणि मी लोक लोकचळवळीचा सक्रिय कार्यकर्ता असल्यामुळं आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांचा विचाराचा कार्यकर्ता असल्यामुळं नेहमी जी जडणघडण आहे हो। ही समाजाशी जाणीव असलेली झालेली असल्यामुळं माझ्यातली मानवता जागी झाली आणि लोकचळवळीच्या माध्यमातून व्यासपीठ विठावरून काम करताना या महिलेला या मुलांचा अभ्यास व्हावा शिक्षणा शैक्षणिक दृष्टिकोनातनं ही मुलं पुढे जावीत म्हणून एक आपण काय करू शकतो तर एक दिपवाळी भेट देण्याचं त्या ठिकाणी ठरवलं एक भाऊबीज या महिलेला द्यायची आणि तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही चांगली सोय करता येते का या ठिकाणी पाहिलं म्हणून एक छोटंसं निवारा त्यांना देण्याचा माझ्या परिस्थितीनुसार माझ्या सहकाऱ्यांच्या परिस्थितीनुसार लोकसहभागातून आम्ही उभा केला आणि आज त्या महिलेला ती भेट आम्ही या ठिकाणी देत आहोत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या आदिवासी दलित बांधवांसाठी चांगलं घरकुल देण्याचं आश्वासन उपसरपंच बाळासाहेब लांडगे यांनी दिलं नक्कीच इथली जनता खूप आहे यांना येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारची घरं कशी मिळतील तसा प्रयत्न आमचा ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे या प्रसंगी चंदू पवार राजू खाणेकर पाटीलबा लांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त करून सामाजिक कार्यकर्ते डी एम लांडगे यांचं कौतुक केलं तर याप्रसंगी परिस महिला बचत गटाच्या अध्यक्षा रोहिणी लांडगे रामकृष्ण लांडगे संगीता लांडगे महेश लांडगे माजी उपसरपंच अशोक मालुंसकर काँग्रेस अल्पसंख्यांकाचे उपाध्यक्ष अविनाश रोकडे ग्रामपंचायतचे सदस्य राजू खाणेकर संजय मोरे संजय काळे सुरेश लांडगे विजय लांडगे दत्ता लांडगे संदीप लांडगे यांची उपस्थिती होती डी एम लांडगे यांनी आज चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेलं आहे कारण माणसाने नेहमी आपल्या आयुष्यामध्ये गरिबांना किंवा दुसऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे येत्यांनी बोलून न दाखवता या ठिकाणी करून दाखवलेले शाळेच्या टायमाला असताना गरीब लहान मुलं असतील जे समजा ते टेविशन घ्यायचे त्या टायमालासुद्धा त्यांची ज्यांची परिस्थिती नाही टेविशनचे पैसे द्यायची तरी पण ते त्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य करायचे चळवळी कुटुंबाची जी परिस्थिती आहे ती खरोखर अतिशय दयनीय आहे आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलेली आहे तर त्या ठिकाणी जे हे पळ चळवळीच्या माध्यमातून श्री डी एम लाडगे यांनी या कुटुंबाला हातभार लावलेला आहे सरांनी जी मदत केली असंच आमच्या गावातले बरेचसे प्रतिष्ठित लोक आहे पैशावाली लोक आहेत त्यांनी आदिवासी कॉलनीला मदत करावा या झोपडीमध्ये या महिलेनं आपल्या दोनही मुलांना नववी आणि दहावी पर्यंतचं शिक्षण दिलं या झोपडीमध्ये बसल्यानंतर छत डोक्याला लागतं या ठिकाणी वीज नाही अशा परिस्थितीतही मुलांनी अभ्यास केला ही महिला सतत आजारी असूनही रोजंदारीचं काम करते पती नसल्यामुळे सर्व जबाबदारी तिच्यावर आहे मुलांना पुस्तक कपडे कसे करायचे हा प्रश्न तिच्यासमोर आहे तरी या रोजंदारीच्या पैशातून ती ह्या गरजा पार पाडतीये मुलांनी चांगलं शिक्षण घेऊन मोठं व्हावं अशी तिची अपेक्षा आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर